अन्नाचे पचन होत असताना अल्प प्रमाणात गॅस प्रत्येकातच उत्पन्न होत असतात, पण पचनक्रिया व्यवस्थित असल्यास ते आपोआप जिरूनही जातात। परंतु पाचक शक्ती म्हणजेच पाचक स्त्रावाचे प्रमाण कमी असल्यास किंवा आतड्याच्या हालचालीस कोणत्याही कारणाने बाधा आल्यास गॅसेसचा त्रास सुरू होतो। क्षुल्लक स्वरूपाचे असूनही वारंवार उद्भवल्यास मात्र माणसाचे स्वास्थ्य पूर्णपणे बिघडवू शकतात। अशा तक्रारीपैकी एक तक्रार म्हणजे पोटातील गॅसेस। पोटात वायू धरणे असेही संबोधन यास वापरले जाते। प्रत्येकाला कधी ना कधी ही तक्रार झालेली असते। तसेच प्रत्येक वेळी डॉक्टरी उपचार करावे लागतातच असेही नाही। तरी देखील चार चौकात बसणे अशक्य करणाऱ्या मनस्वास्थ्य बिघडवणाऱ्या या तक्रारीची शास्त्रीय माहिती प्रत्येकास असणे महत्त्वाचे वाटते, ती आज आपण घेणार आहोत। वास्तविक अन्नाचे पचन होत असताना अल्प प्रमाणात गॅस प्रत्येकातच उत्पन्न होत असतात, पण पचनक्रिया व्यवस्थित असल्यास ते आपोआप जिरूनही जातात। परंतु पाचक शक्ती म्हणजेच पाचक स्त्रवाचे प्रमाण कमी असल्यास किंवा आतड्याच्या हालचालीस कोणत्याही कारणाने बाधा आल्यास गॅसेसचा त्रास सुरू होतो। पोटातील विविध अवयवांच्या वेगवेगळ्या आजारांमुळे पाचकरस व जठराची आतड्यांची हालचाल बिघडत असते व गॅसेस उत्पन्न होत असतात। जठराचा सूज म्हणजेच गॅस्ट्रायटिस, आतड्यांचा दहा म्हणजेच कोलायटिस, अमिबियायसिस, पित्त वाढणे हे विकार सामान्यपणे गॅसेसचा त्रास उत्पन्न करतात, तर काही वेळा पित्ताशयाची सूज, पित्ताशयातील खडा, मूतखडा हे विकारही गॅसेस उत्पन्न करतात। बद्धकोष्ठता किंवा संडास साफ न होणे यामुळे गॅसेस वाढतात। वार्धक्यामुळे आतड्यांची शक्ती कमी झाल्याने हालचाल मंद असते, त्यामुळे गॅसेस उत्पन्न होतात। लहान बालकात आतड्यांची शक्ती पुरेशी वाढलेली नसल्यामुळे गॅसेसचा त्रास होतो, काही वेळा हे देखील कारण ठरते। वरील कारणांबरोबर गॅसेस उत्पन्न करणारे पदार्थ जास्त किंवा वारंवार खाण्यात आल्याने गॅसेस होतात, तसेच जेवल्यानंतर लगेच झोपणे, कोणताही व्यायाम न करणे व सतत खाणे यामुळे गॅसेस उत्पन्न होतात। काही रुग्णात मानसिक ताण वाढल्यानंतर गॅसेसचा त्रास वाढल्याचेही आढळते। अचानक झालेल्या पिण्याच्या पाण्यातील बदल अथवा अशुद्ध पाणी पिण्यात आल्यानेही गॅसेसचा त्रास होतो। बटाटा, साबुदाणा, अंडी, मांसाहार, अतिप्रमाणात भात, पुरणपोळी, इडली, ढोकळा, उत्तप्पा, भेळ, ब्रेड, उसळी म्हणजेच कडधान्य इत्यादी पदार्थ गॅसेसचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात। तसेच अतिप्रमाणामध्ये वारंवार काहीही खात राहणे व व्यायाम न करणे यामुळे सर्वच पदार्थांनी गॅसेस वाढतात। यामुळेच गॅसेसचा त्रास असणाऱ्यांनी वरील पदार्थ नेहमी टाळणे महत्त्वाचे असते। पोट जड वाटू लागणे, पोटाचा आकार वाढणे, पोट गच्च होणे किंवा तडस लागल्याप्रमाणे चढणीला लागणे, ढेकर येणे, तेवढ्यापुरते बरे वाटणे, गुद्धद्वारावाटे गॅस सरकणे, सामान्यपणे वरील तक्रारी कमी अधिक प्रमाणात प्रत्येका जाणवतातच। काहींना मात्र पोटात दुखू लागते, छातीत दुखते, श्वास घेण्यास त्रास वाटतो, छातीत चमका येतात, अस्वस्थ वाटू लागते। दरम्यान हृदयविकारात अशीच लक्षणे उत्पन्न होत असल्याचे पाहिलेले किंवा वाचलेले ऐकलेले असते, त्यामुळे हे हार्टचे दुखणे तर नाही ना अशी शंका मनात उत्पन्न होते, आणि एकदा अशी शंका उत्पन्न झाल्यावर चिंतेमुळे छाती धडधडू लागते, श्वास घेण्यास अधिकच त्रास वाटू लागतो, घाम येतो, मग डॉक्टरकडे नेल्यावर ECG काढला जातो, पण तो पूर्णपणे नॉर्मल असल्याचे कळते। गॅसेसचे औषध घेतल्यावर झटक्यात बरे वाटते, पण क्षुल्लक वाटणारे गॅसेसचे दुखणे मनात भीती मात्र निर्माण करून ठेवते। काही जणात पाठीत दुखणे, कंबर दुखणे, डोके दुखणे या तक्रारी जाणवतात। जडत्व, कोणतेही काम नकोसे वाटणे, मरगळ, निरुत्साहीपणा, कार्यक्षमता कमी होणे, पचन कमी झाल्यामुळे पोषकास कमी मिळतात। सततचे गॅसेस दुर्लक्षित राहिल्यास त्याचा तब्येतीवरही परिणाम होतो। गॅसेसचा त्रास सुरू झाल्यावर अनेक जण जाहिरातीमधून कळलेल्या विविध औषधे तात्पुरती घेत असतात। गॅसेस सरकवण्याची क्रिया या औषधांनी झाल्यामुळे तात्पुरता आरामही मिळतो, पण आपल्याला गॅसेस कोणत्या कारणाने उत्पन्न होत आहेत हे कळणे महत्त्वाचे असते, ते कारण दूर होणे गरजेचे असते। त्यामुळे गॅसेसचा त्रास झाल्यावर तज्ज्ञ डॉक्टरला दाखवून या कारणांचा शोध घेऊन त्या कारणांवर हुकूम उपचार करावे लागतात।
वनस्पतीच औषधांपैकी सुंठ, मिरी, पिंपळी, हिंग, शेंदेलोण, पांदेलोण, जिरे, लसूण, चिंताशार, यवशार, सज्जीशार, लिंबूरस, शंभ भस्म इत्यादी घटकांचा संयुक्त कल्पाचा रुग्णांच्या प्रकृतीनुसार वापर केला जातो. गॅसेस कमी करणारे ही औषधे अग्निबांधे दूर करून पचनशक्ती देखील वाढवतात. या उपचारांच्या जोडीला क्षार किंवा लवण युक्त तीळ तैल रोज रात्री 10 ते 15 मिनिटे हलक्या हाताने पोटाला लावावे व लगेच 10 मिनिटे पोट शेकावे. यामुळे उत्तम प्रकारे वातशमन होते, तसेच पोटातील स्नायूंची शक्ती वाढून आतड्यांची गती सुधारते. काही वेळा गॅसेसचा त्रास जास्त प्रमाणात असल्यास मात्र बस्तीचाही उपयोग करावा लागतो. तसेच गॅसेसचे कारण म्हणून सांगितलेले मूळ विकारांचे म्हणजेच आतड्यांची सूज इत्यादींची उत्तम उपचार आयुर्वेदीय औषधांनी होतात. त्यामुळे गॅसेसवरील उपचाराबरोबरच मूळ विकारांचे देखील आयुर्वेदिक उपचार घ्यावेत.